पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यासाठी सरकारनं काय उपाययोजना आखल्या त्या उपाययोजना देखील आपण जाणून घेऊया. समृद्धी महामार्गाचं काम 88% पूर्ण झाल्याची माहिती आजच्या अर्थसंकल्पामध्ये देण्यात आली आणि याशिवाय या महामार्गाचं पुढे विस्तारीकरण करत असताना सिंदखेड राजा शेगाव हा मार्ग सुद्धा चौपदरी केला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग बांधण्यात येईल कारण महाराष्ट्रातली सगळी शक्तीपीठं या एकाच महामार्गानं जोडण्याची योजना आहे. पुण्यामधली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे रिंग रोडचं काम हे सध्या प्रगतीपथावर आहे. याशिवाय विरार अलिबाग कॉरिडॉरसाठीची एक महत्त्वपूर्ण घोषणा सुद्धा आजच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे आणि राज्यातल्या विविध भागांमध्ये रस्ते बांधण्यासाठी पूल बांधण्यासाठी 14,022 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. नागपूर मेट्रो आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारचा 6,708 कोटी रुपयांची तरतूद या प्रकल्पासाठी करण्यात आलेली आहे. तर ठाणे शहरातली वाहतूक कोंडी आणि ठाणे शहराचा आकार लक्षात घेता वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाची आखणी ठाण्यासाठी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाला मान्यता देण्यात आल्याचं सुद्धा आजच्या अर्थसंकल्पामधून सांगितलं गेलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.